नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप पक्षाला आपला पराभव मान्य, चुका सुधारून आत्मपरीक्षण करत पुन्हा ताकदीनिशी लढणार आमदार प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड वागळा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तब्बल 81 जागापैकी 73 जागावर विजय मिळवून एक हाती सत्ता स्थापन करणार आहे. तर भाजप पक्ष मात्र या निवडणुकीत सपशेला अपयशी ठरला असून त्यांना फक्त 6 जागावर विजय मिळवता आला आहे. याच अनुषंगाने भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले की आम्ही ही निवडणूक धार्मिकतेवर लढली नसून विकासाच्या मुद्द्यावर लढली होती. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही आमचा पराभव स्वीकार केला आहे. झालेल्या चुका सुधारून आम्ही आत्मपरीक्षण करत पुढच्या वेळी आणखी ताकदीनिशी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, सुरेश गायकवाड, भाजप प्रवक्ते सुनील नेरळकर हे उपस्थित होते. मी आत्ताच सांगितलं सर्व पत्रकारांच्या समोर की नांदेडच्या जनतेने जो कौल दिलेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे. नाही, जनतेमध्ये आम्ही अगोदर आमचा पराभव का झाला त्याची कारणं शोधू, आम्ही कुठं कमी पडलो ते तपासून पाहू आणि सर्वजण मोठ्या उमेदीनं पुन्हा कामाला लागू. आणि आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये 3% मतदान भारतीय जनता पक्षाला झालेलं होतं. आज 24.64 झालं म्हणजे जवळपास 25%पर्यंत भारतीय जनता पक्ष गेलेला आहे. त्यामुळे मताची टक्केवारी विजय आम्ही पराभूत झालो हे जरी मान्य असलं तरी मताची टक्केवारी आमची खूप पुढे गेलेली आहे. ही निवडणूक पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलेली आहे. त्याच्यामध्ये धनशक्तीचा वापर केला असता तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं, परंतु पक्षाने विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जायला सांगितलं आणि आम्ही पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेलो. आमचा जो मुद्दा होता तो लोकांना आवडलेला नाही याचा निष्कर्ष तसा निघतो. पोचण्यासाठी निश्चितपणानं पूर्ण ताकदीनिशी सगळ्या सहकार्याशी चर्चा करू आणि त्या माध्यमातून जे काही झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून मोठ्या जोमाने कामाला लावू. आत्ताच पत्रकार परिषद झाली. आम्ही सांगितलं जनतेने जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. महानगराध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून भाजपचं खूप चांगलं काम झालेलं आहे. 3% भाजपला वोटिंग होती ती 24% गेलेली आहे. 2 जागेच्या 6 जागा झालेल्या आहे आणि यापुढे आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन केंद्राच्या योजना आणि राज्याच्या योजना घेऊन जनतेमध्ये जाऊ आणि विकासासाठी आम्ही पुढाकार घेऊ. नांदेडहून दीपक बावस्करसह व्यंकटेश वाकोडीकर, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.